नमस्कार मंडळी. तर आज बनवूया चकली. चकली म्हटलं म्हणजे सगळ्यांचा आवडता पदार्थ. दिवाळीलाच काय, एरवी खायला देखील आपल्याला ही चकली दिली तर आपण अगदी आवडीने खातो. तर आज आपण जी चकली बनवत आहोत ती अगदी सोपी आहे. कमी मेहनतीमध्ये झटपट होणारी ही ज्वारीची चकली अगदी कुरकुरीत, खुसखुशीत आणि चवीला एकदम भन्नाट लागते. तर संपूर्ण रेसिपी बघा, तुम्ही देखील घरी बनवा आणि रेसिपी आवडली तर लाईक करा, सोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथं एखादी वाटी तुम्ही फिक्स करून घ्या, म्हणजे त्या वाटीच्या मापाने आपल्याला साहित्य मोजून घ्यायचे आहेत. तर ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे मी 2 वाट्या आणि याच वाटीच्या मापाने चकली खुसखुशीत आणि कुरकुरीत येण्यासाठी यामध्ये आपण घालूया रवा. तर अशा प्रकारे पीठ ज्वारीचं असं मोकळं करा आणि मधोमध जागा करून त्यामध्ये आपण घालूया हा 1/2 वाटी रवा. तर अशा प्रकारे रवा हा मधोमध टाकायचा आणि हा मोकळा करून घ्यायचा. यासोबतच आपल्याला घालायचं आहे यात तांदळाचं पीठ, म्हणजे चकली जी राहील ती कुरकुरीत राहील शेवटपर्यंत. आता काही मसाले घालू. तर 1/2 चमचा हळद, चवीनुसार तिखट घाला. इथं मी 2 मोठे चमचे तिखट घातलेलं आहे. 1 चमचा यात आपल्याला घालायचा आहे भाजलेल्या धण्याची पावडर आणि भाजलेल्या जिऱ्याची पावडर 1 चमचा. 1/2 चमचा हिंग टाकूया, म्हणजे चव छान येते. आणि सोबतच चवीनुसार मीठ टाका. आता हे सगळे जिन्नस आपण मिक्स करण्याच्या आधी यामध्ये आपल्याला घालायचे आहे भरपूर असे तीळ. तर तीळसोबत जर तुम्ही ओवा आवडत असेल तर ओवा देखील टाकू शकतात. आता हे कोमट असं तेल आहे 4 चमचे, हे देखील याच वेळेस आपण घालून घेऊया. आता हे सगळे जिन्नस आपण मिक्स करण्याच्या आधी मधोमध आपण जागा केलेली आहे त्यात रवा टाकलेला आहे, तिथं आपण घालायचं आहे कडकडीत गरम पाणी. म्हणजे कसं, या गरम पाण्यामुळे रवा छान फुलेल आणि जे ज्वारीचं पीठ आहे यात चिकटपणा कमी असतो. गरम पाण्यामुळे छानपैकी बाइंडिंग हे पकडेल. आता हे आपण सगळं मिक्स करून घेऊ. तर मिक्स करताना पाणी गरम वापरल्यामुळे सुरुवातीला चमच्याचा वापर करा आणि जसजसं हे पीठ थोडं थंड होत जातं तेव्हा हातानेच हे व्यवस्थित आपण मिक्स करत राहायचं. अशा प्रकारे मिक्स करायचं की याचा रंग बदलेल आणि हे रवाळ पीठ तयार होईल. तर अशा पद्धतीने याचं पीठ आधी तयार करून घ्यायचं आणि मगच मळायला सुरुवात करायची. आता मळताना थोडं कोमट पाणी वापरायचं. म्हणजेच काय, तर कोमट पाण्यामुळे जे तांदळाचं पीठ आणि आपण वापरलेला रवा हा छानपैकी फुलत राहतो आणि शिवाय सगळे मसाले व्यवस्थित एकजीव होतात, बाइंडिंग छान येते. त्यामुळे शक्य असेल तर कोमट पाण्याचाच वापर करून हे पीठ अशा प्रकारे मळा. तर असा घट्टसर हा गोळा झालेला आहे, याला आपण आता थोडं 10 ते 15 मिनटं झाकण ठेवून रेस्ट करायला ठेवू, म्हणजे रवा छान फुलून येईल. दुसरीकडे साच्याला प्लेट लावून घ्यायची आपण आणि प्लेट लावल्यावर व्यवस्थित आतून तेल लावून घ्यायचं, म्हणजे आपल्या ज्या चकल्या आहे त्या व्यवस्थित निघतील. आता जसे 15 मिनटं झाले आहे तेव्हा आपण चकल्या बनवायला सुरुवात करूया. तर थोड्या प्रमाणात पीठ बाजूला काढायचं, थोडं मळून घ्यायचं, म्हणजे व्यवस्थित चकल्या आपल्या सलग निघतील. आणि जसं थोडा गोळा आपण मळून घेतो तो साच्यामध्ये टाकायचा आणि नेहमीप्रमाणे चकल्या काढायच्या. तर अशा प्रकारे एक प्लेन प्लेट घेतलेली आहे, म्हणजे तेलात टाकताना आपल्याला काही त्रास होणार नाही. आणि मंडळी तुम्ही बघू शकता आपल्या ज्या चकल्या आहेत त्या अगदी जशा भाजणीच्या चकल्या असतात त्याप्रमाणे दिसायला दिसत आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अगदी एकही चकली अशी तुटलेली नाही आणि खराब झालेली नाही, अगदी सलग या चकल्या निघालेल्या आहे. आता या मस्त चकल्या तयार झालेल्या आहे. आता या तळायच्या कशा, त्यासाठी देखील आपल्याकडे काही टिप्स आहेत, त्याचा वापर तुम्ही नक्की करा. तर तेल हे जास्त गरम करायचं नाही, अगदी थोडं गरम झाल्यावर चकल्या यात टाकायच्या. सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत गॅसचा फ्लेम हा मीडियम ते स्लो यामध्येच ठेवायचा, म्हणजे जास्त मोठ्या गॅसवर या तळायच्या नाही. सुरुवातीला असे तेलाचे बुडबुडे भरपूर दिसतात तर याला वारंवार हलवायचं नाही आणि जसजसे हे बुडबुडे कमी होतात तसतसं हे आलटून पालटून तळत राहायचं, सतत हलवत राहायचं. म्हणजे हे बुडबुडे कमी होतात आणि चकली वर तरंगत यायला लागते तेव्हा ही चकली संपूर्ण तळून झालेली असते आणि कुरकुरीत असते आतून देखील. म्हणून अशा प्रकारे ही चकली तळायची. इथं घाई गडबडीचं काम नाही, घाई गडबड केली तर फक्त रंग येतो, कुरकुरीतपणा येत नाही. तर या काही टिप्स लक्षात घेत संपूर्ण चकल्या व्यवस्थित तळून घ्यायच्या, म्हणजे शेवटपर्यंत या कुरकुरीत राहतील. तर या पद्धतीने संपूर्ण चकल्या मी तळून घेतल्या आणि तुम्ही बघू शकता रंग अगदी एक समान आलेला आहे. आणि जसा रंग आलेला आहे दिसायला आकर्षक आहे त्याचप्रमाणे चवीला ही चकली खूप चविष्ट असते आणि विशेष म्हणजे तेलकट अजिबात नसते. तोडल्यावर देखील तुमच्या लक्षात येईल आणि कुरकुरीतपणा ऐकून घ्या. तर मंडळी नक्कीच तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. अशा छान छान रेसिपीसाठी RR कुकिंग मराठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.